शिवजयंती आगामी आंदोलनाची दिशा तसेच सरकारच्या विशेष अधिवेशनाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान जरांगे यांनी आदर्श शिवजयंती साजरं करण्याचं आवाहन देखील केलं. सध्या सुरू असलेलं आंदोलन शांततेत करावं असं देखील त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे त्यांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या अशी आठवण देखील जरांगे यांनी करून दिली. येत्या 20 तारखेपर्यंत सरकारने सगे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू अशी माहिती देखील त्यांनी दिली. मात्र अधिवेशनापर्यंत जरांगे वेट अँड वॉचच्या भूमिकेतच आहे. त्यानंतर आंदोलन कोणतं काय आणि कसं असं ठरवू असं देखील जरांगे यांनी सांगितलं. या माध्यमातून जरांगे यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिला. जरांगे नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका. जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतीनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचे. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढं होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिलाच दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आलो, त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तीसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे OBC पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करेल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150-150 लोकांना लागतं आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे. त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे त्यावर दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे OBCतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं आद्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांनाही आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळा संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवसं.
त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाज नाही, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो आहे. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर आप 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही, तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं, जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत, किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या आधी देशाच्या अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4-4 दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून, किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेत आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20लाच ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना OBC तूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जातं.